नमस्कार, जय भीम। आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशभर आणि जगभर बाबासाहेबांच्या क्रांतीचा नारा लगावला जात आहे। बाबासाहेबांच्या विचारांचं पूजन केलं जात आहे। बाबासाहेबांच्या प्रतिमेला फुलं वाहिली जात आहे। परंतु लोकहित चॅनलच्या माध्यमातून आज आपण बाबासाहेबांना अनोखी शब्द सलामी देणार आहोत की जी शब्द सलामी आमचे कवी देणार आहे। कवीमध्ये एक सामर्थ्य असतं, शब्दांचं प्रभुत्व असतं आणि खास करून आनंद यासाठी आहे की डॉक्टर बाबासाहेब हे सुद्धा एक कवी होते आणि एका महाकवीला आमच्या कवींनी मानवंदना द्यावी या दृष्टिकोनातून लोकहित चॅनलच्या माध्यमातून प्रिय भिमास हा शब्द सलामीचा काव्यांजलीचा कार्यक्रम आपण सादर करीत आहोत। या कार्यक्रमासाठी आज आपल्या लोकहितच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मान्यवर कवी। मी या ठिकाणी ओळख करून देत आहे, माझ्या बाजूला बसलेले आहेत शापूर तालुक्यातील ग्रामीण आणि नवोदित असे कवी सुरेश वाळिंबे। वाळिंबे सर नमस्कार। त्यानंतर दुसरे कवी आपले आहेत, नेहमीच ते आपल्या या लोकहित स्टुडिओमध्ये येत असतात, अनेक कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत, असे राजेश साबळे ओतुरकर नमस्कार। त्यानंतर आपण सर्वजण जाणता आहात, सर्वांना परिचय आहे ज्यांना शापूर तालुक्यातून नव्हे तर ठाणे जिल्ह्यातून लोककवी म्हणून संबोधलं जातं। सूर्य हाती देताना हा त्यांचा काव्य संग्रह विशेषत्वाने महाराष्ट्रभर गाजतो आहे, ते आदरणीय रमेश तारमळे सर नमस्कार। या ठिकाणी तीनही कवींचा परिचय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि मी सर्वप्रथम या ठिकाणी सुरेश वाळिंबे सरांना विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी किंवा त्यांचं गुणगान करणारी आपली किंवा या चळवळीवर भाष्य करणारी काही कविता असेल तर ती आपण सादर करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो। पदोपदी जनांना नाडलेच होते, पदोपदी जनांना नाडलेच होते, जो बाटवील पाणी त्याला गाडलेच होते, तेव्हा विमाने पाणी चवदार तल्याचे चाकलेच होते, प्रस्थ बडव्यांचे माजलेच होते, देवभाविकांचे त्यांनी कोंडलेच होते, तेव्हा विमाने दार काळारामाचे फोडलेच होते, नाते माणसांनी माणसांशी तोडलेच होते, गाव कुसाबाहेर त्यांना धाडलेच होते, तेव्हा विमाने बौद्ध छत्रशाही त्यांना आणलेच होते, एकात्म समता बंधुता भेदाने ग्रासले होते, जाचाने फिरंग्यांच्या जण त्रासले होते, तेव्हा विमाने सामर्थ्य चळवळीचे लेखनीने रेखिले होते, रक्त कितींचे स्वातंत्र्याच्या रणी सांडले आहे, रक्त कितींचे स्वातंत्र्याच्या रणी सांडले आहे, बलिदान त्या वीरांचे उरी गोंदले आहे, म्हणूनच देशहितार्थ विमाने स्वतंत्र भारताचे संविधान मांडले आहे, स्वतंत्र भारताचे संविधान मांडले आहे। वाळिंबे सरांनी एक वास्तव या ठिकाणी आपल्या कवितेतून मांडलेला आहे, ते वास्तव म्हणजे बाबासाहेबांनी या इथल्या दीन दुबळ्यांना एक नवा धम्म दिला आणि त्या धम्माचं महत्व त्याचप्रमाणे माडच्या 14 तळ्यावर त्यांनी जो सत्याग्रह केला त्याचं सुद्धा भाष्य त्यांच्या कवितेतून या ठिकाणी आलेलं आहे। त्याचप्रमाणे शेवटच्या चरणामध्ये त्यांनी भारतीय संविधानाचा उल्लेख केला का जो भारतीय संविधान आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे की ज्या संविधानावर आपला देश चालतो आहे, ते संविधान देऊन बाबासाहेबांनी एक खरोखर मोठी क्रांती केली आणि खरंच बाबासाहेबांची लेखणी कशी होती याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी सुरेश वाळिंबे सरांनी केलेला आहे। कवी वामनदादा कर्डक म्हणतात, बाई जगात देखणी माझ्या भीमाची लेखणी, बाई जगात देखणी माझ्या भीमाची लेखणी, अशी लेखणी की जी जगामध्ये सुद्धा श्रेष्ठ ठरली। धन्यवाद वाळिंबे सर, आपण जे भाष्य या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारावर केलेलं आहे। त्यानंतर मी पुन्हा निमंत्रित या ठिकाणी करतो राजेश साबळे ओतुरकर यांना। माझ्या कवितेचा शिक्षक आहे, बरं झालं बाबा भीमा, बरं झालं बाबा भीमा तू यांचं गोपित फोडलं, बुद्ध धम्म स्वीकारून जन्माचं सोनं केलं, बुद्ध धम्म स्वीकारून जन्माचं सोनं केलं, कोण म्हणती देव रोज नवसाला पावतो,
कोण म्हणती देवरोध नवसाला पावतो आणि सोन्या चांदीची गाय करून भक्त देवाला वाहतो. अरे गरीबाचा शेतकरी देव, अरे गरीबाचा शेतकरी देव रोज शेतात राबतो आणि मंदिरातला पुजारी इथं चार चाकीतून हिंडतो. आणि मंदिरातला पुजारी इथं चार चाकीतून हिंडतो. काय देवा लिला तुझी सारा माणसाचा खेळ, काय देवा लिला तुझी सारा माणसाचा खेळ. बरं झालं भीमा तू वरच गुपित पुढल, बुद्ध धम्म स्वीकारून जन्मात सोनं केलं. बुद्ध धम्म स्वीकारून जन्मात सोनं केलं. एक काळ होता तमाशाचा, एक काळ होता तमाशाचा. बाई बोर्डावर आली, साडी चोळी नेसून डोई पदर लिहून नाचली. तवा म्हणे धर्मज्ञानी बाई लाज सोडून नाचती. आता मोठ्या कुळातील बाया अर्ध नगन नाचती. काय देवा न्याय तुझा, काय देवा न्याय तुझा रोज ऐकवतो एगळा. आणि बरं झालं भीमा तू यांचं गुपित फोडलं, धम्म स्वीकारून जन्माच सोनं केलं. काय गौड बंगाल देवा, काय गौड बंगाल देवा सदा यांचंच ऐकतो. काय गौड बंगाल देवा सारे यांचंच ऐकतो. आणि सोन्याच्या पलंगावर रोज सुखानं झोपतो. अरे श्रीमंताचा देव, अरे श्रीमंताचा देव गरीबाचा राहिला नाही. आणि पोथ्या पुराणात कुठं न्याय मिळालाच नाही. सर्व ग्रंथाचं भांडार, सर्व ग्रंथाचं भांडार अन्याय सुळानं भरलेलं. बरं झालं भीमा तू यांचं गुपित फोडलं आणि बुद्ध धम्म स्वीकारून जन्माचं सोनं केलं. बुद्ध धम्म स्वीकारून जन्माचं सोनं केलं. धन्यवाद. वा खूप छान राजेश साबळे सरांनी सांगितलं का भीमाने गुपित फोडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या इथल्या झुंडशाहीचं मनुवादाचं काय काय गुपित फोडलेलं आहे ते बाबासाहेबांचं वाङ्मय वाचल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती येते. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी अनेकांवर आसूड ओढलेले आहेत. नवे नवे तर त्यांच्या षडयंत्र काय होतं ते ओळखून इथल्या गुलामाला सुद्धा जाणीव करून दिलेली आहे. म्हणूनच बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, गुलामाला त्याची जाणीव करून द्या तो नक्कीच बंड करून उठेल. आणि या दृष्टिकोनातून पोथ्या पुराणांचं जे काही धर्म मार्तंडांनी माजवलेलं खूळ होत त्यावर सुद्धा असोड या ठिकाणी राजेश साबळे उतुरकर सरांनी ओढलेले आहेत आपल्या कवितेतून. निश्चितच प्रेक्षक हो, ही कविता तुमच्या मनाला निश्चित चांगल्या प्रकारे भावली असेल. या प्रसंगी धन्यवाद या ठिकाणी मी त्यांच्या व्यक्त करतो की या कवितेतून त्यांनी आपलं भाष्य या ठिकाणी उघड केलेलं आहे. यानंतर मी निमंत्रित करतो आपले लोककवी रमेश तारमाळे यांना. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भीमा जागा होता. संकट काळात अंधार वेढला होता, मानवाच्या मुक्तीसाठी भीमा जागा होता. क्या बात. मानवाच्या मुक्तीसाठी भीमा जागा होता. नाही थकली रमाई उभी तुझ्या पाठी, सोबतीला विवेक होता न्यायासाठी. लेखणीच्या चाबकाचा, लेखणीच्या चाबकाचा धाक भारी होता. मानवाच्या मुक्तीसाठी भीमा जागा होता. गाव कुसा बाहेर नव्हते तेव्हा बळ, पाठीवरती वळ होते पोटामध्ये जाळ. गाव कुसा बाहेर नव्हते तेव्हा बळ, पाठीवरती वळ होते पोटामध्ये जाळ. दिशाहीन भारताचा, दिशाहीन भारताचा दीपस्तंभ होता. मानवाच्या मुक्तीसाठी भीमा जागा होता. भिंती तोडल्या भेदाच्या, जाती अनपातीच्या, एकवटली जनता अवघी भोवती भीमाच्या. भिंती तोडल्या भेदाच्या, जाती अनपातीच्या, एकवटली जनता अवघी भोवती भीमाच्या. वंचितांचा पाठी राखा, वंचितांचा पाठी राखा तू एक होता. मानवाच्या मुक्तीसाठी
भीमा जागा होता महाडच्या जलाला पहिला तुझा स्पर्श तडफडून विजल्या पिढ्या किती सांगू वर्ष महाडच्या जलाला पहिला तुझा स्पर्श तडफडून विजल्या पिढ्या सांगू किती वर्ष धन्य झाला देश अवघा धन्य झाला देश अवघा तुझा स्पर्श होता मानवाच्या मुक्तीसाठी भीमा जागा होता तुझा पाय वणव्यात वणवा विजेल तुझा हात हातात विश्वही वाचेल तुझा पाय वणव्यात वणवा विजेल तुझा हात हातात विश्वही वाचेल सेवे मधला आविष्कार सेवे मधला आविष्कार माणुसकीचा होता मानवाच्या मुक्तीसाठी भीमा जागा होता भीमा जागा होता खूप छान मानवाच्या मुक्तीसाठी भीमा जागा होता खरोखर या अंधारलेल्या युगातून बाहेर काढण्यासाठी भीम जर जागा झाला नसता किंवा भीम जर पैदा झाला नसता तर आम्ही अंधाराच्या या प्रचंड अशा खोलीतून आम्ही बाहेर आलो नसतो आणि आम्हाला तो दिव्य प्रकाश फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी दाखवला. रमेश तारमडे सरांनी मानवाच्या मुक्तीसाठी भीमा जागा होता या कवितेच्या शीर्षकातून बरंच काही आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्या वाणीतून सांगितलं की बाबासाहेबांची लेखणी आणि बाबासाहेबांचं जागापण हे जागापणच आज जो आम्हाला बौद्ध धम्म दिलेला आहे आज जी आम्हाला घटना दिलेली आहे आणि बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म ही जी ग्रंथ संपदा आहे ही ग्रंथ संपदा आज बाबासाहेब जागे होते म्हणून आजही ते आम्हाला जागवते आणि बाबासाहेबांनी आमच्या विचारावर ती प्रेरित केली आमच्यावर मनावर ती कोरली म्हणून बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेब अखंडपणे आमचे प्रेरणा स्रोत बनून राहिलेले आहेत. त्याचंच भाष्य या कवितेतून रमेश तारमळे सरांनी अप्रतिमपणे आपल्या पुढे प्रेक्षकांपुढे ठेवलेलं आहे. कारण आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती आहे आणि या बाबासाहेबांच्या जयंती निमित्त मी सुरुवातीला सांगितलं की बाबासाहेब एक महाकवी होते आणि आमच्या कवीने त्यांना वाहिलेली ही मानवंदन आहे. धन्यवाद तारमळे सर, आपण खूप सुंदर असं विवेचन आपल्या काव्यातून केलेलं आहे. यानंतर मी पुन्हा एकदा दुसरी कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करतो आमचे सुरेश वाळिंबे सरांना. सर, आपली दुसरी कविता जी असेल बाबासाहेबांच्यावर किंवा चळवळीवर भाष्य करणारी असेल ती आपण या ठिकाणी सादर करावी. गझल सादर करतो. चालेल, हरकत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला जे घटनेचं अनमोल दान दिलं परंतु त्यानंतर त्या घटनेचे आजी आवडेल नव्हते त्याच्यावर भाष्य करणारी ही गझल आहे. तत्पूर्वी, हे स्थितप्रज्ञ महासूर्या महामांडवा तुझ्या उत्तुंग कर्तृत्वाला अभिवादन. तू या देशातल्या 18 पगड जाती धर्माच्या भिन्न भाषाविषयाच्या प्रत्येकाला समान न्याय हक्क मिळावा म्हणून झजला झिजला झटलास मी मात्र उपेक्षितच. तू लिहिलेली राज्यघटना आज एक घटना बनून राहिली आहे पण तू दिलेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र मात्र मी अजून विसरलो नाही. स्वातंत्र्यानंतर या देशाने तू लिहिलेली राज्यघटना स्वीकारली जरूर पण तेव्हापासून एक नवीन जात जन्माला आली ती राजकारण्याच आणि त्यांनी सुरू केलं ते हे असं राजकारण. गझलचं शीर्षक आहे राजकारण. सोयीने मढे ते खणतो अजून आहे सोयीने मढे ते खणतो अजून आहे जातीय वणव्याने मी जळतो अजून आहे. उन्माद स्वातंत्र्याचा उन्माद स्वातंत्र्याचा हा नडतो अजून आहे आणि कारागृही माणसांच्या मी सडतो अजून आहे. विसरून पांग सारे विसरून पांग सारे तो छळतो अजून आहे आणि वाहून ह्या पखाली मी मरतो अजून आहे. हातात सत्ता त्यांच्या हातात सत्ता त्यांच्या तो मुजोर अजून आहे आणि आशेन समानतेच्या मी झुरतो अजून आहे. काढून पुढे छाती काढून पुढे छाती तो फिरतो अजून आहे अवसान न गळाले मी लढतो अजून आहे. खंजीर पाठीत रोवणाऱ्या खंजीर पाठीत रोवणाऱ्या सात गारद्यांची अजून आहे बटीक सत्तेची लोकशाही सांगा कुठे घटनेचा आधार आहे. यलगार फुंकिला मी
यलगार फुंकिला आम्ही तो करणार घात आहे पण अन्याय सोसणारी ही का गांडू जमात आहे पण अन्याय सोसणारी ही का गांडू जमात आहे। खूप सुंदर सुरेश वाळिंबे सर गझलच्या माध्यमातून आपण बाबासाहेबांचं मोठेपण या ठिकाणी आपल्या गझल मधून व्यक्त केलं। परखड भाषा होती आणि परखड भाषेतून आपण जे काही विचार या ठिकाणी मांडला मला जर म्हणायचंच असेल तर मी त्या काव्याला भीम टोला म्हणे। कारण बाबासाहेबांनी जसं आपलं लेखणीतून वाणीतून या समाजाला जागा केलं आणि व्यवस्थेवर भाष्य केलं व्यवस्था मोडीत काढली त्याचप्रमाणे आपण आपल्या गझलच्या माध्यमातून हे भाष्य केलं। खूप अप्रतिम असं सुंदर होतं प्रेक्षकांना निश्चितच प्रेरणादायी असं वाटलं असेल। यानंतर मी पुन्हा एकदा दुसरे कवी आपल्या जे आहेत त्यांना या ठिकाणी निमंत्रित करतो राजेश साबळे उतुरकर सर। माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे मन बुद्धमय झालं। मन बुद्धमय झालं तुझ्या प्रेमासाठी भीमा मन बुद्धमय झालं। तुझ्या प्रेमासाठी भीमा मन बुद्धमय झालं आणि तुझ्या कर्तृत्वानं बाबा जन सन्मानित झालं। आणि तुझ्या कर्तृत्वानं बाबा मन सन्मानित झालं। तुझ्या प्रेमापायी भीमा मन बुद्धमय झालं आणि तुझ्या कर्तृत्वानं बाबा जन सन्मानित झालं। किती सोसले तू रे दुःख दिन दुबळ्यांच्या साठी। किती सोसले रे दुःख तीन दुबळ्यांच्या साठी आणि उभा राहिला पाठीशी जसा पंढरीचा जग देती। उभा राहिला पाठीशी जसा पंढरीचा जग देती। जाती धर्मवाल्या मंडळीचा लय झाला बोलबाला। जाती धर्मवाल्या मंडळींचा लय झाला बोलबाला आणि देव देवस्कीवाल्यांचा रे तू पुरखाच फाडीला। भीमा तुझ्या भीमा तुझ्या अभ्यास वृत्तीने देशाला संविधान दिलं आणि तुझ्या कर्तृत्वानं बाबा जन सन्मानित झालं। तुझ्याच प्रेमापायी भीमा मन बुद्धमय झालं आणि तुझ्या कर्तृत्वानं बाबा जन सन्मानित झालं। कोणी पाहिला रे देव देव कुण भेटण्यास आला। कोणी पाहिला रे देव कुणा भेटण्यास आला आणि माणसाच्या माणुसकीत देव हृदयी बैसला। आणि माणसाच्या माणुसकीत देव हृदयी बैसला। शोधून घेऊन पाही देव ठाई ठाई। शोधून तूच पायी देव आहे ठाई ठाई आणि उठा ठेवी करणाराच्या घरी कोणी समाधानी नाही। आणि उठा ठेवी करणाराच्या घरी कोणी समाधानी नाही। तुझ्यामुळं बाबा भीमा तुझ्यामुळं बाबा भीमा आमचं अडाणी पण गेलं आणि गरीबा घरचं पोर बाबा भीमा शाळा शिकायला आलं। आणि गरीबा घरचं पोर भीमा शाळा शिकायला आलं। तुझ्या प्रेमासाठी भीमा मन बुद्धमय झालं आणि तुझ्या कर्तृत्वानं बाबा जन सन्मानित झालं। काय गरिबीत सांगू तुला गोरढोरा वाणी जिनम। काय गरिबाच सांगू तुला गोरढोर गरीबावानी जिन। आणि अंगाला नाही कपडा खायाला नाही अन्न। माणूस असून आम्ही कारे माणूस असून आम्ही कारे मानसास भ्यालो। माणूस असून आम्ही कारे मानसास भ्यालो आणि तुझ्या कर्तृत्वानं भीम आम्ही मानसात आलो। आणि तुझ्या कर्तृत्वानं भीम आम्ही मानसात आलो। गरीबीच्या झोपडीतून भीमा अज्ञान घालविलं। गरीबीच्या झोपडीतून भीमा अज्ञान घालविलं आणि तुझ्या कर्तृत्वानं बाबा
जनसन्मानित झालं तुझ्या प्रेमा पायी भीमा मन बुद्धमय झालं आणि तुझ्या कर्तृत्वान बाबा मन सन्मानित झालं। धन्यवाद। खूप छान सर। म्हणजे गाव कुसा बाहेर असलेली माणसं आपल्यासारखीच दिसणाऱ्या माणसांना आम्ही गावाच्या बाहेर त्यांना वाळीत टाकलं, त्यांचं जीन हराम केलं हे माणसांनीच केलं। याचं कारण की आमचीच माणसं रक्तमासाची असताना आम्ही त्याला परांगंदा केलं त्यांना, आणि यावरच भाष्य तुम्ही तुमच्या कवितेमध्ये मांडलेलं आहे की भीम बुद्धमय झाला। बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी हे उगाच काही म्हटलं जात नाही, ही धम्म प्रतिज्ञा बाबासाहेबांनी घेतली आणि बाबासाहेब बुद्धमय झाले आणि सारे विश्वाला त्यांनी बुद्धमय केलं। ये कवी असं म्हणतो, काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती त्या भीमाच्या प्रतापाने, आज मुजरे मला करती त्या भीमाच्या प्रतापाने। भीमाचा प्रताप एवढा आहे की आज मला जी किंमत आलेली, कारण बाबासाहेबांनी विचारांची हिंमत दिली म्हणून तर आम्हाला जगण्याची किंमत मिळाली। हीच किंमत बाबासाहेबांच्या व्यथा वेदना मांडणारी तुमच्या कवितेतून मला दिसते। धन्यवाद सर, खूप सुंदर मांडणी आपण गाण्याच्या माध्यमातून केली। यानंतर मी या ठिकाणी निमंत्रित करतो आपले लोककवी रमेश तारमाळे सर यांना। सर्वप्रथम मी मला हे जे व्यासपीठ मिळवून दिलं त्या लोक हिंद चॅनलचं पहिले आभार मानतो, आणि ज्यांनी आपली भारताची राज्यघटना आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेत सीमित केली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो आणि माझी ही दुसरी कविता या ठिकाणी सादर करतो। कवितेचं शीर्षक आहे इथली माती बोलू लागली। इथली माती बोलू लागली, गीत सत्याच गाऊ लागली, माझ्या काळजाचा तुकडा भीमा, माझ्या काळजाचा तुकडा भीमा, लोकशाहीचा तू पुरस्कर्ता, माणूस किला वरून उरता, तुझ्या पथावर होत निखारे, तुडवीत गेलास निर्वैतेने, निखाऱ्यांना कस तुडवलं, निखाऱ्यांना कसे तुडवले सांगण्या येशील का, माझ्या काळजाचा तुकडा भीमा, माझ्या काळजाचा तुकडा भीमा, घावावरती घाव झेलले नाही कधी डगमगला, अंधाराला तुडवून पायी दिन दोळ्यांचा आधार झाला, कशी हकावी नाव बुडती, कशी हकावी नाव बुडती सांगण्या येशील का, माझ्या काळजाचा तुकडा भीमा, माझ्या काळजाचा तुकडा भीमा, दडाणणारी तोप होती ज्ञानाची तिजोरी होती, हिमालयाची उंची होती धाडसाची छाती होती, हिंदू मुस्लिम शीख ईसाई जोडणारी नीती होती, इथल्या मातीत कस फुलाव, इथल्या मातीत कस फुलाव सांगण्या येशील का, माझ्या काळजाचा तुकडा भीमा, माझ्या काळजाचा तुकडा भीमा, घटनेचा तू शिल्पकार लेखणी तुझी तलवार, अन्यायाच्या छाताडावर केलेस तू वार, कशा सोसल्या झळा तू, कशा सोसल्या झळा तू सांगण्या येशील का, माझ्या काळजाचा तुकडा भीमा, माझ्या काळजाचा तुकडा भीमा। आणि शेवटचं, इथली पाखर तुझी गाणी रोज नव्यानं गातात, तुला शोधण्या डोळे आज दाई दिशा फिरतात, विश्वालाही प्रिय झालं, विश्वालाही प्रिय झालं असं रत्न भारताचं, माझ्या
काळजाचा तुकडा भीमा, माझ्या काळजाचा तुकडा भीमा। खूप सुंदर तरमाळे सर, भीम काय होता हे आपण आपल्या या कवितेमधून सादर केलेलं आहे। बरेच जण म्हणतात की बाबासाहेब या ठिकाणी पाहिजेत, बाबासाहेब नोटेवर पाहिजेत, परंतु एक कवी असं म्हणतो, भारताचा काळीज भीम, भारताचा काळीज भीम जगाच्या ओठावर, मग कशाला पाहिजे तो चलनी नोटांवर, मग कशाला पाहिजे तो चलनी नोटांवर। कारण बाबासाहेब कुठल्या देवाऱ्यात, कुठल्या भिंतीवर किंवा कुठल्या नोटांवर शोभून दिसणार नाहीत, तर बाबासाहेब शोभून दिसतात ते आपल्या विचारांनी, बाबासाहेब शोभून दिसतात ते आपल्या विद्वत्तेने। कारण जगामधल्या सर्वोच्च अशा विद्वानांची यादी लावली गेलेली आहे आणि त्या यादीमध्ये बाबासाहेबांचा पहिला क्रमांक आहे। अफाट अशी बुद्धिमत्ता असलेले बाबासाहेबांची महती आपण कवी गातो, त्याचं कारणच एकच आहे की बाबासाहेबांनी दिलेला हा क्रांती लढा आणि हा भीम लढा आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे। आणि निश्चितच जागल्याची भूमिका आपल्याला करायची आहे। आपल्याकडे अंधाराला ज्या वेळेला चिरून जायचं असतं त्यावेळेला पलिते आपण घेतो आणि तेच पलिते म्हणजे कवी आहेत असं मला वाटतं। कारण अंधार दूर करायचा असेल तर कवीच पलिता घेऊ शकतो, बाबासाहेबांची महती गायचा असेल तर कवीला शब्दांची मर्यादा नाही। म्हणून या ठिकाणी लोखींच्या माध्यमातून प्रिय भीमास ही जी बाबासाहेबांना शब्द सलामीचा अनोखा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्याकडे सुरेश वाळिंबे सर, त्याचप्रमाणे राजेश साबळे ओतुरकर सर आणि लोककवी रमेश तारमाळे सर, आपण तिघेही आलात, बाबासाहेबांना आपल्या कवितेच्या माध्यमातून शब्द सलामी वाहिलीत आणि या लोकींच्या प्रेक्षकांना बाबासाहेबांची आजच्या 14 एप्रिलच्या जयंती दिनी निश्चितच या मान्यवर कवींनी वाहिलेली ही आदरांजली निश्चितच सर्वांना प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं। पुन्हा एकदा आपल्या सर्व कवींचे मी मनपूर्वक लोकींच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद। जय भीम, जय शिव।